आता आपण बेस घेणार आहोत ए बी आणि हाइट घेणार आहोत सी एफ. ओके, म्हणजे या ट्रायंगल मध्ये आपण अल्टिट्यूड कुठल्या साइड वरती ड्रॉ केली आहे त्यावरून ती साइड बेस आणि ड्रॉ केलेली अल्टिट्यूड हाइट आपण घेऊ शकतो. म्हणजे बीसी बेस घेतला तर हाइट आपल्याला एडी घेता येईल, बेस एसी घेतला तर हाइट बीई घेता येईल आणि बेस एबी घेतला तर हाइट सीएफ घेता येईल. म्हणजे आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की एक ट्रायंगल घेतलाय तर त्याच्यामध्ये प्रत्येक साइड बेस असू शकते, पण केव्हा? तर त्याला अपोजिट व्हर्टेक्स पासून आपण अल्टिट्यूड ड्रॉ केला असेल तर. आता आणखीन एक पॉइंट मी नमूद करते, हा अक्यूट अँगल ट्रायंगल आहे तेव्हा आपल्याला ह्या हाइट्स ज्या आहेत त्या ट्रायंगलच्या इंटेरियर साइड मध्ये दिसते, सगळ्यांना दिसत आहेत. फक्त लक्षात घ्या हा काय आहे, अक्यूट अँगल ट्रायंगल आहे, त्यावेळेस आपल्याला ह्या ज्या हाइट्स आहेत ते ट्रायंगलच्या इंटेरियर साइड मध्ये आहे हे लक्षात घ्यायचं. मला एक सांगा, आपण बेस वेगळा घेतला, बेस आणि हाइट वेगवेगळ्या घेतल्या, समजा इथं बी सी ची लेंथ जी आहे 4 आहे, ए डी 2 आहे, तर आपण ह्याचा एरिया काढला. समजा ए सी आणि बी ची लेंथ माहित आहे आणि त्यावरून आपण एरिया काढला तर बेस हाइट जरी आपण वेगवेगळ्या घेतल्या एरिया मात्र त्या ट्रायंगलचा तोच राहतो, हे लक्षात येतं का पहा? हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता फक्त आपण अक्यूट अँगल्ड ट्रायंगल मध्ये आपण बेस आणि हाइटचा अभ्यास केला पाहिलं. आता आपण एक राइट अँगल्ड ट्रायंगल काढूया आणि त्यामध्ये बेस आणि हाइट कशा पद्धतीने असतील याचा अभ्यास करूया. पहा, मी आता इथे एक राईट अँगल्ड ट्रायंगल काढते. हा सेट स्क्वेअर जो आहे तो राईट अँगल्ड ट्रायंगलच आहे. याला मी नाव दिलं समजा पी क्यू आर, काही नाव घेऊ शकतो आपण. अँगल क्यू हा काय आहे? राईट अँगल आहे. आणि मग आपल्याला हा राईट अँगल्ड ट्रायंगल घेतला तर बेस आणि हाइट आत्ता जसं आपण अक्यूट अँगल्ड ट्रायंगलमध्ये ठरवलं तसंच ठरवायचं आहे. पहा बरं, मग आता मला समजा क्यू आर बेस घ्यायचा आहे. बेस काय घ्यायचं मला? क्यू आर. मग हाइट काढायची गरज आहे का इथं राईट अँगल्ड ट्रायंगलमध्ये? क्यू आर जर मी बेस घेतला तर मला हाइट काढायची गरज आहे का? पाहूया, आपल्याला पी पॉइंट पासून या क्यू आर वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. पी क्यू ऑलरेडी परपेंडिक्युलर आहे त्याच्यामुळं राईट अँगल्ड ट्रायंगलमध्ये फक्त हा क्यू आर बेस घेतला तर पी क्यू काय येईल? हाईट येईल. त्यावेळेस पी क्यू काय असेल? हाईट असेल. बेस म्हणजे खालच्या साईडला असावा असंही काही नाही, कन्सेप्ट आहे. मग आता समजा मला पी क्यू बेस घ्यायचा आहे, बेस काय घ्यायचा आहे मला? पी क्यू. तर अपोजिट व्हर्टेक्स कोणता राहिलेला? रिमेनिंग व्हर्टेक्स आर आहे. आर पासनं ऑलरेडी इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, आर क्यू परपेंडिक्युलर टू पी क्यू. राईट अँगल्ड ट्रायंगलची ती प्रॉपर्टी आहे, त्यामुळं इथं परत आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करण्याची गरज नाही. पी क्यू जर माझा बेस असेल तर हाईट काय असेल? क्यू आर. पहा, आपल्याला अक्यूट अँगल्ड ट्रायंगलमध्ये प्रत्येक ठिकाणी हाईट काढावी लागली होती, पण इथं आपल्याला या दोन साईडसाठी पी क्यूला बेस घेतलाय, क्यू आरला बेस घेतलाय, तेव्हा आपल्याला हाईट ड्रॉ करण्याची गरज भासली नाही. त्या ट्रायंगलच्या वैशिष्ट्यामुळं ती तिथं ऑलरेडी प्रेझेंट आहे, ती वेगळी काढण्याची गरज भासली नाही. पण आता मला हायपोटेन्यूस पी आर आहे त्याला समजा बेस सपोज करायचं,
बेस कशाला घ्यायचं आहे मला? पी आर ला घ्यायचं आहे. मग हाईट काय करावी लागेल? आता आपल्याला काढावी लागेल. हा पी आर बेस घ्यायचा असेल तर त्याचा एक राहिलेला व्हर्टेक्स शिरोबिंदू जो आहे तो क्यू आहे. क्यू पासून इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे का? नाही. मग आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. समजा मी याला यस म्हणले तर आता काय होईल? पी आर ला जर बेस घेतला तर त्यावेळेस हाईट काय असेल? क्यू एस ही त्यावेळेस हाईट असणार आहे. तुम्ही क्यू आर ला बेस घेतला तर हाईट पी क्यू असणार आहे. पी क्यू ला बेस घेतला तर क्यू आर ला हाईट म्हणावं लागेल. आणि पी आर बेस घेतला तर क्यू एस ही हाईट असणार आहे. नसेल तर ती काढायला लागणार आहे आपल्याला, हे लक्षात घ्यायचं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि परत आपल्या वहीवरती ह्या सगळ्या कन्सेप्ट लिहायचे आहेत तुम्ही सगळ्यांनी, जेणेकरून तुम्हाला परत घरी रिव्हिजन करताना हा भाग समजायला सोपा जाणार आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जे स्क्रीनशॉटचं ऑप्शन आहे त्यातनं तुम्ही याचा बोर्डवरती झालेल्या एका कन्सेप्टचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तासिका झाल्यानंतर परत हे आपल्या क्लास रजिस्टर जे करायला सांगितलं मी तुम्हाला 200 पानी त्यामध्ये लिहून ठेवायचं आहे. फक्त व्हिडिओ पाहिल्यामुळं तुम्हाला हे सगळं जमणार नाही आहे, लक्षात राहणार नाही आहे परत. त्यामुळं याचे स्क्रीनशॉट घ्यायचे आणि त्यानंतर तासिका संपल्यानंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ते आपल्या क्लाससाठी सांगितलेल्या रजिस्टरमध्ये लिहायचं आहे. इथं काय केलं आपण राईट अँगल ट्रँगलमध्ये? तर दोन साईडला ज्या परपेंडिक्युलर साईड्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला आल्टिट्यूड वेगळी ड्रॉ करायची गरज भासली नाही. म्हणजे हे आल्टिट्यूड म्हणजेच ट्रँगलच्या साईड्स आहेत. फक्त हायपोटेनियस पी आर जी आहे त्यावरती आपण क्यू एस परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि त्यावेळेस आपण पी आरला बेस म्हणालो आणि क्यू एस हाईट आहे असं म्हणालो, हे लक्षात घ्या. दोन प्रकार झाले आता आपले. ॲक्यूट अँगल ट्रँगलमध्ये हाईट ट्रँगलच्या इंटेरियर साईडमध्ये येत होत्या. इथं राईट अँगल ट्रँगल आहेत, दोन हाईट तर त्या ट्रँगलच्या साईड्सच आहेत आणि एक जी हाईट रिमेनिंग आहे ती सुद्धा ट्रँगलच्या इंटेरियर साईडमध्ये आहे. हे मी वारंवार का म्हणते तर पुढं अडचणी येऊ नये आपल्याला, पुढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तो तिसरा प्रकार ट्रँगलमधला म्हणजे ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल. आता तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे का पाहूया. आता मी जे सांगितलं ते तुम्हाला कळलंय का? कळलं असेल तर पाहूया. आता आपल्याला वाटतंच हा आपल्याला कळलंय म्हणून, पण होतंय काय नेमकं पहा. मी इथं घेतला ए बी सी हा ट्रायंगल घेतला ज्यामध्ये अँगल बी हा ऑब्ट्यूस अँगल आहे. आता मी पहिल्यांदा ठरवून टाकते मला बेस काय घ्यायचं आहे. बेस बी सी घ्यायचं आहे तेव्हा हाईट काय असेल पाहूया. आहे का हाईट? नाही. आपल्याला हाईट काय काढावी लागेल? काढावी लागेल कुठल्या व्हर्टेक्स पासून? ए व्हर्टेक्स पासून बी सी वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. पण आता काय होतंय पहा, या ए पासून आपण परपेंडिक्युलर घेतला तर तो अगदी बी सी वरती प्रत्यक्ष जी बी सी आपल्याला दिसतीये त्यावरती तो परपेंडिक्युलर पडत नाही, तो ट्रायंगलच्या आउटसाईडला पडतो. आणि ही कन्सेप्ट आपल्याला थोडं पचवायला समजायला कठीण वाटू शकते. फक्त एक लक्षात घ्यायचंय, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये ऑब्ट्यूस अँगल जो फॉर्म व्हायला आहे त्याला ज्या ॲडजसंट साईड्स आहेत त्या साईड्सवरती जेव्हा आपण हाईट घेणार असतो ती ट्रायंगलच्या आउटसाईडला येत असतात. आता माझा ए डी हा काय असणार आहे? हाईट असणार आहे. बेस हा काय घ्यायचा आहे? डी सी नाही आहे बेस, आपला मूळ ट्रायंगल कोणता आहे? ए बी सी, हे लक्षात घ्या. आता इथं तीन ट्रायंगल तयार झालेत. आपला मूळ ट्रायंगलकडं आपण काळजीपूर्वक पाहायचं आहे. आपला ओरिजिनल ट्रायंगल आहे ए बी सी आणि मग
आपल्याला काय करायचे पहा, एडी काय असणार आहे, हाइट असणार आहे। त्याच्यानंतर मला ए बी बेस घ्यायचा आहे, बेस काय घ्यायचा आहे मला ए बी। मग मला काय करावं लागणार आहे, सगळ्यांना माहित आहे रिमेनिंग व्हर्टेक्स कुठला आहे, सी आहे, त्यावरून काय करावं लागेल, परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागणार आहे। तो ट्रायंगलच्या इंटेरियर साइड मध्ये येणार आहे का, नाही। पा इथं मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो ट्रायंगलच्या आउटसाइडला आहे, इथं याला मी ई म्हणाले, तर ए बी बेस आहे पाहता, माझा बेस काय आहे ए बी, तेव्हा हाईट काय झाली सी ई, हाईट काय असेल सी ई, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आता रिमेनिंग साइड आहे ए सी, काय आहे रिमेनिंग साइड आहे, ती ए सी मला बेस घ्यायचा आहे। मग आपल्याला काय करावं लागेल, अपोजिट व्हर्टेक्स बी आहे, त्यापासून आपल्याला या साइडवरती काय करावं लागणार आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागणार आहे। मग समजा मी ह्या पॉइंटला एफ नाव दिलं, मी आतल्या साइडला लिहिते, पलीकडे लिहिलेलं आहे। मग बेस मला ए सी घ्यायचा असेल तर हाईट असणार आहे बी एफ, ओके। लक्षात काय घ्यायचं पहा, ऍक्यूट अँगल्ड ट्रायंगल मध्ये हाईट्स इंटेरियर साइड मध्ये असतात तेव्हा आपल्याला अडचण येत नाही, प्रॉब्लेम येत नाही। राईट अँगल्ड ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या साइड्सच हाईट आणि बेस असू शकतात, ही कन्सेप्ट परत आपल्याला थोडी लक्षात घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथं ऑप्टूस अँगल्ड ट्रायंगल मध्ये मात्र हाईट दोन साइडची, जो ऑप्टूस अँगल फॉर्म होत आहे त्याला जे ऍडजसंट साइड्स आहेत त्या साइडसाठी हाईट ह्या आउटसाइडला येतात, आणि ऑप्टूस अँगल जो आहे त्याची अपोजिट साइड आहे त्याच्यासाठी मात्र हाईट इंटेरियर साइडला येते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, स्मरण ठेवायचं आहे, समजून उमजून लक्षात ठेवायचं आहे। याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढायचा आहे तुम्ही, आणि काय करायचं आहे पहा तुम्ही त्याच्यानंतर, अशा वेगवेगळ्या नावांना अच्छा आकृत्या काढायच्या आहेत। एक ऍक्यूट अँगल ट्रायंगल काढायचं आहे, त्याला परत हाईट आणि बेस काढायचा आहे, त्याच्यानंतर ऑप्टूस अँगल ट्रायंगल काढायचं आहे, त्याला बेस आणि हाईट काढायची आहेत, अशी नावं द्यायची आहेत, असं लिहायचं आहे, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होणार आहे। आता आपल्याला यावर्षी जे काही शिकायचं आहे त्याच्यासाठी हे सगळं आवश्यक आहे म्हणून आपण घेतलं आहे। आता याच्या पुढचा आपण पार्ट प्रॉपर्टी घेणार आहोत, त्या प्रॉपर्टीचं नाव आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, असं पुस्तकात दिलं, मी त्याला म्हणत असते रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स। पहिली प्रॉपर्टी दहावी इयत्तेतली आपण आता शिकायला सुरुवात करणार आहोत, रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स। आता पाहूया, मी फिगर काढते, एनी टू ट्रायंगल्स म्हटले म्हणजे तो एक ट्रायंगल ऍक्यूट अँगल्ड ट्रायंगल असू शकतो, दुसरा राईट अँगल्ड ट्रायंगल असू शकतो, एक राईट अँगल्ड ट्रायंगल असेल तर दुसरा ऑप्टूस अँगल्ड ट्रायंगल असू शकतो, किंवा दोन्ही ऍक्यूट अँगल्ड ट्रायंगल असू शकतात, दोन्ही ऑप्टूस अँगल्ड ट्रायंगल असू शकतात, किंवा दोन्हीही राईट अँगल्ड ट्रायंगल असू शकतात, किंवा साइड्सवरनं जे प्रकार पडतात ते सुद्धा असू शकतात। मग मी इथे दोन ट्रायंगल काढते, एक मी ऍक्यूट काढलाय, याला नाव दिलं मी ए बी सी, इथं हाईट काढली डी, इथे घेतला, एक राईट अँगल्ड ट्रायंगल घेते, पी क्यू आर, ओके। मग याच्यामध्ये पा
एरिया ऑफ ट्रायंगल चा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे, ही रोज फॉर्म्युला आहे, पण त्याच्याकडे जायचं नाही आपल्याला। एरिया ऑफ ट्रायंगल चा जो बेसिक फॉर्म्युला आहे, हाफ इंटू बेस इंटू हाइट। एरिया ऑफ ट्रायंगल चा जो बेसिक फॉर्म्युला आहे, हाफ इंटू बेस इंटू हाइट, इथे आपल्याला उपयोगात आणायचं आहे। आणि परत रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल, यावरून आपण ती प्रॉपर्टी तयार करूया, आपण स्वतःच तयार करणार आहोत। काय करायचं पहा, आता इथं मी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी घेतला, तर रेशो म्हटले म्हणून आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर असं घेतलं समजा, तर काय होईल हो, हाफ। एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी मध्ये बेस काय आहे, बीसी आहे, हाइट काय आहे, एडी आहे। आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर मध्ये परत हाफ, आता मी बेस क्यू आर घेते आणि तर हाइट काय होईल, पी क्यू होईल। इथे का काढली नाही मी मुद्दा, हे आपण अभ्यासले, असं तो रेशो होईल। आणि मग हे हाफ ऑफ काय होणार आहे, कट होऊन जाणार आहे। आणि मग फॉर्म्युला काय तयार होईल, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी क्यू। पा, लक्षात आलं नसेल तर मी परत आणखीन एक वेळेस तुम्हाला मी हे समजून सांगते। प्रॉपर्टीचं नाव आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स। दोन ट्रायंगल काढलेत मी इथं, ट्रायंगल ए बी सी, त्याच्यामध्ये ए डी परपेंडिक्युलर टू बी सी आहे, म्हणजे बी सी बेस घेतला तर ए डी हाईट असणार आहे। एनी टू ट्रायंगल घेत आहेत त्याच्यामुळे मी राईट अँगल ट्रायंगल घेतला आहे, ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल। मग यामध्ये तुम्ही क्यू आर बेस घेतला तर पी क्यू हाईट घेऊ शकता, पी क्यू बेस घेतला तर क्यू आर हाईट घेऊ शकता। मग आपल्या प्रॉपर्टीचं नाव आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स। ट्रायंगलचा बेसिक फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा बेसिक फॉर्म्युला आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट। मग मी काय केलं पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी रेशो हवाय म्हणून आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर घेतला, इक्वल टू या ट्रायंगलचा एरिया हाफ इंटू बी सी बेस आहे, ए डी हाईट आहे। तसं ट्रायंगल पी क्यू आरमध्ये हाफ इंटू, मी क्यू आरला बेस सपोज केलं तर पी क्यू काय झाली, हाईट झाली। आणि मग हाफ ऑफ काय होईल, कॅन्सल होईल। आणि मग एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी क्यू असं ते येणार आहे। हे आपल्याला लक्षात येतं, समजतं। आता पहा, याला आपल्याला काय करायचं आहे, जनरल करायचं आहे, जनरल फॉर्म्युला तयार करायचं। याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे मला जे पुढं लिहायचं आहे ते लिहिता येऊ शकेल। स्क्रीनशॉट घ्यायचा सगळ्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे आपल्याला पुढं जे काही लिहायचं आहे त्याच्यासाठी मला बोर्ड क्लीन करून लिहिता येऊ शकेल। ओके, पहा आता मी काय करते, मग मला काय करायचंय पहा। हा समजा ट्रायंगल वन म्हणालो आपण, ट्रायंगल वन, हा समजा आपण ट्रायंगल टू असं म्हणालो, तर याच्या एरियाला आपण काय म्हणू शकतो, ए वन। याच्या एरियाला काय म्हणू शकतो आपण, ए टू। ए वन म्हणजे एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल, ए टू म्हणजे एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल। म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सीच्या ऐवजी आपल्याला ए वन लिहिता येऊ शकतं, आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरच्या ऐवजी आपल्याला ए टू लिहू शकतं, लिहिता येऊ शकेल। आता बी सी बेस आहे, पण हा पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे,
मग त्याला आपण काय म्हणूया बी वन। हाइट काय आहे एडी, पण ती पहिल्या ट्रायंगलची हाइट आहे म्हणून त्याला एच वन एडी असं म्हणूया। इकडे परत क्यू आर आपण काय घेतलेला आहे बेस घेतलाय, पण तो सेकंड ट्रायंगलचा बेस आहे म्हणून बी टू क्यू आर म्हणूया। पी क्यू आपण हाइट घेतली आहे ती सेकंड ट्रायंगलची हाइट आहे म्हणून एच टू पी क्यू असं घेऊया। आता हा याला जनरलाइज करूया, हा जो फॉर्म्युला आहे त्याला आपण जनरल फॉर्म्युला तयार करूया। याला आपण काय म्हटलं ठरवलंय म्हणायचं ए वन, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरला आपण काय म्हणायचं ठरवलंय ए टू इक्वल टू, बी सीला आपण काय म्हणतोय बी वन, एडीला आपण काय म्हणतोय एच वन, क्यू आरला आपण काय म्हणतोय बी टू, पी क्यूला आपण काय म्हणतोय एच टू, आणि मग हा झाला जनरल फॉर्म्युला ए वन अपॉन ए टू इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू, हा याचा जनरल फॉर्म्युला तयार झालेला आहे। आता पहा मुलांना, हे झालं मॅथेमॅटिकल स्टेटमेंट। हे कसलं स्टेटमेंट झालेलं आहे, मॅथेमॅटिकल स्टेटमेंट झालेलं आहे। आता याला आपल्याला स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं, ही प्रॉपर्टी वर्ड स्टेटमेंटमध्ये सांगायची आहे। तर कसं सांगणार आपण, कसं लिहिणार, कारण मॅथमॅटिकल स्टेटमेंट जर येत असलं तर त्याचं वर्ड स्टेटमेंट काय असेल, आणि वर्ड स्टेटमेंट जर दिलेलं असेल तर त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय असू शकेल हे आपल्याला कळलं पाहिजे। मग काय करूया आपण, तर मॅथमॅटिकल स्टेटमेंट घेऊया। याचं काय होईल, पाहिजे रेशो, ही लाईन म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स, याला म्हणायचं रेशो ऑफ एरियाज ऑफ किती ट्रायंगल्स आहे एनी टू ट्रायंगल्स इज इक्वल टू, ह्याला परत काय म्हणणार रेशो ऑफ, या सिम्बॉलला आपण प्रोडक्ट ऑफ म्हणूया, रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट। करस्पॉन्डिंग हा शब्द आपण काळजीपूर्वक वापरतोय, कारण बी वन असेल तर करस्पॉन्डिंग हा शब्द घेतल्यामुळे इथे एच वन येणार आहे, आणि बी टू असेल तर एच टू येणार आहे। त्या शब्दाला वजन आहे, संगत बाजू या अर्थाने ती वापरली आहे, संगत उंची या अर्थाने वापरलेला आहे। बी वन हा बेस असेल तर त्याची संगत उंची एच वन असणार आहे, आणि म्हणून स्टेटमेंट असं होईल रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स। अशा पद्धतीचं ते स्टेटमेंट आपल्याला मिळणार आहे। ओके मग पहा, हे स्टेटमेंट मी लिहिते बोर्ड पुस्तकामध्ये सुद्धा ते दिलेलं आहे, परत एकदा मी स्टेटमेंटची रिव्हिजन घेते। रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स, असं ते स्टेटमेंट आहे। पुस्तकामध्ये ते आहे, वाटलं तर मी तुम्हाला पुस्तकातल्या त्या भागाचं स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवते, तुम्ही त्यातनं ते लिहा। पुस्तकं घेत असली घेतली असतील तरीसुद्धा तुम्ही त्यातनं पाहून लिहू शकता, किंवा पी डी एफ फाईल तुम्हाला गुगलवरती जाऊन डाउनलोड करता येऊ शकते पुस्तकाची, त्यातनंसुद्धा तुम्ही ते लिहू शकता। अनेक मार्ग आहेत ते लिहिता येऊ शकेल, त्याच्यासाठी मी इथं वेळ वाया घालवत नाही। आता याच्यामध्ये तीन कंडिशन येतात, कंडिशन वन चा आपण आता विचार करूया। पहिल्यांदा आपला फॉर्म्युला आहे ए वन अपॉन ए टू इक्वल टू
बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू। आता अपन यातल्या कंडिशन्स पाहूया म्हणजे मग आपल्याला थोडंस पुढच्या त्याच्यामधल्या कंडिशनचा विचार करते। मग दोन ट्रायंगल आहेत समजा, त्याच्यामध्ये काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात, तर दोन्ही ट्रायंगलचा बेस कॉमन असू शकतो। इथं या दोन ट्रायंगलचा हा बेस घेतला तर हा बेस कॉमन आहे, किंवा दोन वेगळे ट्रायंगल्स घेतलेत याच्यामध्ये हा बेस दोन्हीचा सारखा असू शकतो। समजा हा 2 सेंटीमीटर आहे तर हा 2 सेंटीमीटर, एक तर बेस सारखा इक्वल असेल किंवा बेस कॉमन असेल। मग त्यावेळेस त्या दोन ट्रायंगलच्या एरियाज मधला रेशो काय येईल पहा, म्हणजे काय आहे, कॉमन जरी असला तर बी वन इक्वल टू बी टू आहे, आणि इक्वल जरी असला तरी बी वन इक्वल टू बी टू आहे। वेन बी वन इक्वल टू बी टू, याच्यामध्ये आपण जर घेतलं तर तुमच्या सहज लक्षात येईल ए वन अपॉन ए टू इक्वल टू हे बी वन अपॉन बी वन लिहिलं तर ते कट होऊन जाईल आणि राहील फक्त एच वन अपॉन एच टू। याला कसं म्हणणार, कंडिशन फर्स्ट, वेन बेसेस ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल आर कॉमन देन रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाइट्स, असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। ही झाली कंडिशन फर्स्ट, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, त्याच्यानंतर मी पुढची कंडिशन घेते। आता कंडिशन सेकंड पाहूया। आता अशाच पद्धतीने हाइट सारखी आहे, दोन ट्रायंगलची हाइट कॉमन आहे, ही दोन्ही ट्रायंगल मधली हाइट कॉमन आहे, किंवा समजा दोन ट्रायंगल वेगवेगळे घेतले आपण, ही हाइट आणि ही हाइट सारखी आहे असं असेल तर काय होईल, एच वन इक्वल टू एच टू आहे, मग आपला एरिया काय येईल बघा, एरिया मधला रेशो ए वन अपॉन ए टू इक्वल टू बी वन अपॉन बी टू, तेव्हा एरियाज मधला रेशो इक्वल टू करस्पॉन्डिंग बेसेस मधला रेशो येतो, हे आपल्याला लक्षात येऊ शकेल। कळत असेल तुम्हाला हे सगळं, तर ही झाली दुसरी कंडिशन, ए वन अपॉन ए टू इक्वल टू बी वन इन अपॉन बी टू। याला वर्ड मध्ये कसं म्हणणार, वेन हाइट्स ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल और कॉमन, एक तर कॉमन असेल और इक्वल असेल, देन रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस, असं आपल्याला म्हणता येईल। याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या। आता तिसरी कंडिशन पहा काय असेल, ह्या दोन्हीचं मिळून तिसरी कंडिशन तयार होते बा, तुमच्या लक्षात येते का काही, कंडिशन थर्ड, म्हणजे दोन वेगळे ट्रायंगल दिलेत पण त्यांचे बेस पण सारखेच आहेत आणि हाइट पण सारखी आहे, दोन वेगवेगळे दिलेले असता असू शकतं, किंवा अशा पद्धतीने दोन पॅरलल लाईन्स आहेत समजा, त्यामध्ये दोन ट्रायंगल्स तयार व्हायला लागलेत तर ह्या हाइट्स ज्या आहेत त्या सारख्या आहेत, ए बी सी, इथं डी घेतलं समजा, मी इथं ई घेतलं, इथं एफ घेतलं, तर बी एफ आणि सी एफ ही हाइट सारखी आहे, बेस दोन्हीमध्ये सारखा येणार आहे, किंवा आपण इथून घेतलं समजा, इथून हाइट टाकली याच्यावरती, तर बेस दोन्हीचाही ट्रायंगलचा सारखा असणार आहे आणि अशा वेळेस हाईट पण सारखी आहे, मग एरियाज मधला रेशो काय येईल, हो ए वन अपॉन ए टू इक्वल टू वन अपॉन वन, याचाच अर्थ ए वन इक्वल टू ए टू, जर दोनही ट्रायंगलचे बेसेस इक्वल किंवा कॉमन आहे आणि हाइट सुद्धा इक्वल किंवा कॉमन आहे, त्यावेळेस
त्या दोन ट्रायंगलच्या एरियाज मतला रेशो हा 1:1 असतो किंवा आपण असं म्हणू शकतो की एरियाज ऑफ बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल. ही कंडिशन आपल्या पुस्तकात दिलेली नाही आहे पण ती आपल्याला वापरावी लागणार आहे त्यामुळे मी ती घेतलेली आहे. तुम्ही ती बोर्डवरचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. आज आपण फक्त मुख्य एक प्रॉपर्टी अभ्यासली मुलांनो ती म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स आणि त्या प्रॉपर्टीमध्ये तीन कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्सचा सुद्धा आपण विचार केलेला आहे. मुख्य प्रॉपर्टी आहे A1 upon A2 equal to B1 into H1 upon B2 into H2 आणि त्याच्या तीन केसेस आज आपण अभ्यासलेलो आहोत. हे घरी अभ्यासायचंय आजच्या तासिकेला आपण इथेच थांबूया. धन्यवाद. ही चालू होतं ना रेकॉर्डिंग बंद केलं नाही ना करते.